नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM. मी आरजे गणेश मिरगुले तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक खास कार्यक्रम ज्याचं नाव आहे ये दिल मांगे चान्स, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज माझ्या सोबत आहेत सुशील कुमार मेस्त्री, जे स्वतः एक चांगले कलाकार आहेत, सूत्रसंचालक आहेत, क्रिकेट चांगले खेळतात, चांगलं जेवण सुद्धा बनवतात, पेंटर आहेत, चांगलं गाणं गातात. ते सगळे गुण आहेत एक पात्री, त्यांचं नाव आहे सुशील कुमार मेस्त्री. सर, तुमचं खूप मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. धन्यवाद दादा, आज खरोखर बरं वाटतंय तुम्हाला भेटून. सगळ्यात प्रथम आमच्या श्रोत्यांना तुमची ओळख करून द्या. मी सुशील सत्यवान मेस्त्री, राहणार चेंबूर RCF, आणि RCF मध्ये मी सिनियर ऑपरेटर म्हणून काम करत आहे. 12 वर्ष नुकतीच मला जुलै महिन्यात पूर्ण झाली. आणि RCF मधला जॉब सांभाळत असताना मी बाकीच्या सगळ्या काही माझ्या गोष्टी आहेत, माझ्या हाऊस मोज आहेत, त्या मी पूर्ण करत असतो. जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही चांगले सूत्रसंचालक आहात, चांगले निवेदक आहात, चांगले खेळाडू आहात, चांगले ऍक्टिंग पण करता, अभिनय पण करता. या सगळ्यांमध्ये पहिला सुशील कुमार कोण भेटला? अभिनेता सुशील कुमार भेटला का निवेदक सुशील कुमार तुम्हाला भेटला? नाही, सगळ्यात आधी माझा जो प्रवास आहे तो सुरू झाला नर्तक म्हणून. मी बरीच वर्ष डान्स करत होतो आणि एक इव्हेंट असा होता की त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जज होतात आणि मी डान्सर होतो, आणि त्यावेळी आम्हाला सेकंड प्राइज मिळालं होतं. मग नृत्याची आवड तर होतीच, त्यानंतर तुम्ही अभिनय क्षेत्राकडे वळलात की निवेदन क्षेत्राकडे वळलात? नृत्य झाल्यानंतर मी अभिनयाकडे वळलो, कारण आचार्य कॉलेजमध्येच ज्यावेळी सुबोध मेस्त्री, माझा लाडका दादा, त्याने एक ऑडिशन ठेवलं होतं एकांकिकेसाठी, आणि त्यावेळी मी ते ऑडिशन दिलं होतं वाशीला. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि मग अभिनयाचा प्रवास सुरू झाला. तर आतापर्यंत तुम्ही अभिनय केलेले कोणकोणते चित्रपट आहेत? मी शहीद भाई कोतवाल या चित्रपटात लल्लू वाजेचं एक कॅरेक्टर केलं होतं. जवळपास 3-3.5 मिनिटं मोठ्या स्क्रीनवर मी दिसलो होतो. आणि चला हवा येऊ द्याचे जवळपास 9 एपिसोड मी केले. आणि त्यानंतर आत्ता झी मराठीचा गोविंदा आलारे एक कार्यक्रम येणार आहे, त्यात देखील एक छोटी काही भूमिका केली. आतापर्यंत बरेच चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहिले असेल, पण ज्यावेळी तुम्ही स्वतःला मोठ्या स्क्रीनवरती पाहिलं तो अनुभव कसा होता आणि त्यावेळेस कोण होतं तुमच्यासोबत? त्यावेळी आता आईची तब्येत बरी नसल्यामुळे मी एकटाच गेलो होतो तो चित्रपट पाहायला, आणि आशिष सिनेमा आमच्या इथे जवळच लागला होता. मोबाईल घेऊन बसलो होतो, कधी आपलं नाव येतंय, कधी आपला सीन येतोय, आणि ते मी चित्रित करत बसलो होतो. तो एक आनंद वेगळाच होता, एवढ्या मोठ्या स्क्रीनवर मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत आपलं नाव येणं ही देखील एक अभिमानाची गोष्ट आहे. चला हवा येऊ द्याकडे तुमची हवा कशी गेली? चला हवा येऊ द्या, मी माझा एक मित्र आहे किरण वेले, त्याला मी सांगितलं होतं की मला एकदा तरी हवा येऊ द्याच्या प्लॅटफॉर्मवर परफॉर्म करायचं आहे. त्याचं ऑडिशन दिलं होतं, सकाळी 7 मी लाईनमध्ये उभा राहिलो होतो. माझं ऑडिशन पहिलं झालं ते 12:30 वाजता. त्या पहिल्या राऊंडमध्ये सागर कारंडे होते, सागर कारंडेंनी सिलेक्शन केलं होतं, अर्ध्या मिनिटात माझं सिलेक्शन झालं होतं. पण फायनल राऊंडसाठी मला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थांबावं लागलं होतं. पण फायनल राऊंडमध्ये सिलेक्शन झालं नाही, एक इच्छा होती की चला हवा येऊद्याच्या स्टेजवर परफॉर्म करायचंच आहे. त्या मित्राला मी सांगितलं, तो मित्र म्हणाला ठीक आहे मी बघतो. आणि मग तिथून एक कॉल आला की सुशील ये, अशी गरज आहे. ठीक आहे म्हटलं, आलो. आणि मग तो प्रवेश झाला हवा येऊद्याच्या स्टेजवर. भाऊ कदम किंवा कुशल भद्रिके यासारख्या दिग्गज लोकांना भेटण्यासाठी लोक तरसत असतात, त्यांच्या सोबत स्क्रीन शेअर करणं किंवा स्टेज शेअर करणं कसा होता तो अनुभव? नाही, ही लोक खूप मेहनती आहेत, कारण शूट सकाळी 10 वाजता सुरू व्हायचं ते मध्यरात्री 4-5 वाजेपर्यंत ते सुरू राहायचं. आणि अशा वेळी भाऊ कदम असतील किंवा निलेश साबळे सर असतील, कुशल भद्रिके असतील, श्रेयाताई असेल, प्रत्येकाने समजून सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि एक अभिमानाची गोष्ट वाटते की त्या स्टेजवर जास्त रिटेक घ्यावे लागले नाही. क्या बात आहे. टीव्हीवर सहकुटुंब बघण्याचा आनंद कसा होता? टीव्हीवर ज्यावेळी आलो त्यावेळी खरोखर बऱ्याच जणांना मी सांगितलं होतं की मी येतोय हवा येऊद्यामध्ये. बऱ्याच जणांचे अभिनंदनाचे मला मेसेज आले होते, बऱ्याच जणांनी कॉल करून सांगितलं होतं की सुशील खरोखर आम्हाला अभिमान वाटतोय तुला टीव्हीवर पाहून.
तर पुढेही ऐकत राहू आपण सुशील कुमार मिस्त्री यांचा प्रवास. तोपर्यंत ऐका काही गाणी खास, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तुम्ही ऐकत आहात आरजे गणेश मिरगुले यांचा खास कार्यक्रम ये दिल मांगे चांस सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज आपल्या सोबत आहे एक जबरदस्त अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे सुशील कुमार मिस्त्री. सर, आता मग तुम्ही अभिनयाचा प्रवास तर आमच्या श्रोत्यांना सांगितलं, निवेदन किंवा सूत्रसंचालनाकडे तुम्ही कसे वळलात, पहिला कार्यक्रम केव्हा भेटला तुम्हाला? सुरुवातीला मी ऍज अ डान्सर म्हणून काम करत होतो. एक रॅली होती, त्या रॅलीमध्ये आम्ही नाचण्यासाठी गेलो होतो. सकाळी 8 वेळ दिला होता, पण रॅली सुरू झाली 12 आणि त्यावेळी पायात चपला पण नव्हत्या. नाचत नाचत पायाला फोड आले होते आणि त्या दिवशी मला ताप भरला. त्या दिवशी ठरवलं की नाही, आपण नृत्य थांबूया आणि वेगळं काहीतरी क्षेत्र निवडूया. दरम्यान BSc पूर्ण झाली आचार्य कॉलेजमधूनच, मग BPCL अप्रेंटिसशिपला लागलो. आणि त्यांच्या कल्चरल टीममध्ये जेव्हा मी सामील झालो, त्या लोकांनी खूप माझ्यावर विश्वास दाखवला. आणि एक क्लब डे म्हणून एक त्यांचा कार्यक्रम असतो, त्या क्लब डेच्या कार्यक्रमाचं अँकरिंग पहिल्यांदा त्यांनी माझ्याकडे सोपवलं. आणि त्यानंतर जी घोडदौड सुरू झाली निवेदन क्षेत्रात, ते अजूनही सुरू आहे. शिंदेशाहीसारखा भला मोठा कार्यक्रम ज्याचं ओझं खांद्यावर पेलणं तुमच्यासारख्या तरुण पिढीसाठी पण कठीण आहे, पण तो कार्यक्रम तुम्ही खूप छान पद्धतीने करत आहात, अनेक वर्ष करत आहात, तो कार्यक्रम कसा भेटला आणि त्याचा अनुभव काय? विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जयंती निमित्त मला निवेदनाची एक संधी लाभली होती. आणि तो कार्यक्रम मला वाटतं आपल्या चेंबूरमध्येच होता, चेंबूर वेशला. ऐनवेळी निवेदकाचा काही प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मला रिप्लेसमेंट म्हणून जावं लागलं. तो कार्यक्रम मी पहिल्यांदा केला, आदर्श शिंदे इतका खुश झाला, त्याचे मॅनेजर देखील खुश झाले. आणि त्यानंतर त्यांच्या मॅनेजरने मला पुढच्या तारखा दिल्या आणि तो प्रवास तेव्हापासून सुरू झाला. तो आतापर्यंत गेली जवळपास 10-12 सुरू आहे. कसा अनुभव आहे तो त्यांच्यासोबत काम करण्याचा? स्टेजवर जाणं म्हणजे एक फिलिंग, म्हणजे खूप प्राऊड फिलिंग असते. आणि आदर्श शिंदे मी म्हणेन की सगळ्यात पर्टिक्युलर आणि कामाच्या बाबतीत चोख असे कलाकार आहेत. आदर्श दादांबरोबर बोलणं होत असतं, अनेक गाण्यांचे काही किस्से ते सांगत असतात आणि सोबत काही गाईडन्स लागलं तर ते करत असतात. त्यामुळे एक चांगलं नातं बनलंय आदर्श शिंदे दादांसोबत देखील. आता एक नवीन कार्यक्रम तुम्ही त्यांच्यासोबत करताय, त्या संदर्भात काय सांगा? आता आदर्श दादांसोबत शिंदेशाही बाणा तर माझा सुरूच आहे. त्याशिवाय आदर्श शिंदे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर दौरे करत असतो. नुकतंच एप्रिल मे महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही कार्यक्रम केला होता. शिर्डी आणि बारामती या दोन ठिकाणी आम्ही सोबत एकत्र काम केलं होतं. तर पुढेही ऐकत राहू सुशील कुमार मिस्त्री यांचा प्रवास. तोपर्यंत ऐका काही गाणी खास, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. मी आरजे गणेश मिरगुले तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खास कार्यक्रम ज्याचं नाव आहे ए दिल मांगे चान्स सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज माझ्या सोबत एक नवतरुण युवक ज्याच्या अंगी भरपूर असे गुण आहेत. आतापर्यंत आपण त्याचं ऍक्टिंग किंवा कलाक्षेत्र पाहिलं, निवेदन क्षेत्र पाहिलं, आणखी काय काय गुण त्याकडे ते आपण बघूया. सर, निवेदन क्षेत्रामध्ये तुमचं नाव जसं मी आता म्हणजे शिंदेशाहीला जोडलं गेलेलं आहे, पण या निवेदन क्षेत्रामध्ये आल्यानंतर असा कोणता अनुभव आहे जो तुम्हाला खूप प्रेरणादायी आहे किंवा खूप आनंददायी आहे? मला वाटतं मी चेंबूरला कार्यक्रम केला होता, आदर्श शिंदेचा पहिलाच कार्यक्रम केला होता. आणि मी चालत माझ्या गाडीजवळ जात होतो, एक कार थांबली, त्या कारमधून एक लेडीज उतरल्या आणि त्या ताईंनी मला हात मिळवला. मला म्हणाल्या, सुशील तुझं निवेदन इतकं अफलातून होतं. अक्षरशः मी त्या शब्दांवर रडत होते. ती एक अभिमानाची गोष्ट होती. आणि त्यानंतर ह्याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये
ती व्यक्ती कोण होती जी अडचण होत त्या अनोळखी होत्या. ओके. त्या कार्यक्रमाला थांबल्या होत्या आणि माझ्यासाठी म्हणजे निवेदन ऐकण्यासाठी त्या शेवटपर्यंत थांबल्या, कारण त्या निघणार होत्या पण म्हणाल्या की सुंदर चाललाय कार्यक्रम, त्यामुळे ते थांबल्या होत्या. आणि दुसरी एक आठवण सांगायची वाटते ह्या वर्षीचीच, एप्रिल महिन्यामध्ये नंदेश उमप दादा यांचा युगंधर एक कार्यक्रम होता वडाळ्याला, आणि त्या कार्यक्रमाला वर्षा उसगावकर ज्येष्ठ सिने अभिनेत्री आल्या होत्या. आणि मी पाहत होतो की वर्षाजी बसल्यात समोर आणि मी निवेदन करतोय, एक अभिमानाची गोष्ट होती. आणि वर्षाजी एकूण एक शब्द ऐकत होत्या. त्यानंतर त्या जेव्हा स्टेजवर आल्या तेव्हा त्यांनी खास माझं नाव विचारलं, सुशीलजी मेस्त्री म्हणून त्यांनी माझं नाव पुकारलं आणि माझ्या निवेदनाचं त्यांनी खूप कौतुक केलं. ही एक माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आज त्या बिग बॉस मध्ये देखील आहेत, त्यांचा आशीर्वाद तर आहेत आणि आमच्या शुभेच्छा त्यांना आहेत. वर्षाताईंच्या कौतुकाचा आनंदाचा वर्षाव जो झाला त्यामधून चांगली प्रेरणा तुम्हाला भेटलीच. या व्यतिरिक्त आणखी कोणकोणती छंद आपल्याला आहेत? छंद म्हणायला गेलात तर मी क्रिकेट चांगला खेळतो. आरसीएफ मध्ये बॉलर म्हणून नाव सगळी ओळखतात मला, फास्ट बॉलर म्हणून. त्याचसोबत मी स्केच करतो, स्केच काढतो, पेंटिंग करतो, जेवण बनवतो आणि सध्या मी सिंगिंग देखील शिकतो आहे. क्या बात आहे. म्हणजे निवेदक म्हणून बोलणारा बोलंदाज सुद्धा चांगला आहे तेवढं असं म्हणायला हरकत नाही. सिंगिंग तुम्ही विषय काढला, ते छोटस गाणं आमच्यासाठी होऊन जाऊ द्या. आता गाणं गाऊ? अरे बापरे, ऑन द स्पॉट. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. क्या बात है, क्या बात है. पुढेही ऐकत राहू आपण सुशील कुमार मिश्रे यांची कहाणी. तोपर्यंत ऐका काही सुमधुर गाणी. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आणि मी आरजे गणेश मिरगुले तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खास कार्यक्रम, ये दिल मांगे चांद सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि जसं मी म्हणतो की नेहमी आपण अशा लोकांना या ठिकाणी घेऊन येतो जे परिस्थितीमध्ये शून्य असतात परंतु स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या बुद्धीने एक स्वतःचं जग निर्माण करतात. आज आपल्याला माहिती आहे की सुशील कुमार मिश्री स्वतः चांगले निवेदक आहेत, कलाकार आहेत, पण हे बनण्याआधीचा जो काळ होता तो कसा होता? शालेय जीवनात मी हुशार तर होतोच, दरवर्षी माझा पहिला नंबर असायचा. शिवाय श्रीकृष्णनगर या झोपडपट्टीमध्ये मी वाढलेलो आहे. मातोश्री विद्या मंदिर ही माझी शाळा. सुरुवातीचा प्रवास म्हणजे असा होता की वडील कामाला नव्हते, बरीच वर्ष ते घरी होते. आईने माझ्या कधी हार मानली नाही, माझ्यासाठी आदर्श ती माझी आई आहे, कारण प्रत्येक प्रसंगात ती तोंड देत उभी राहिली आणि आज मी जो काय तो माझ्या आईमुळे आहे. माझ्या आईने लोकांची म्हणतात ना की मुलांची ऍडमिशन करून दिली शाळेमध्ये, ज्यांच्या जन्मतारखा नव्हता त्या ऍफिडेविट करून त्यांना शाळेत भरती केलं, त्यांचे ट्युशन ती घ्यायची. मूळ आईपासून मेहनत करण्याची मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर 6वीला असताना मधले 2 महिने जो सुट्टीचा काळ असतो मी कॅन्टीनमध्ये काम केले, टेबल पुसलेत, ग्लास धुतलेत, बटाट्यावड्याचे बटाटे सोललेत, साली सोललेले आहेत, आणि त्यामुळे कुठलंही काम मला कधीच कमी वाटलेलं नाहीये. त्यानंतर 8वीला असताना माझ्या समोर ट्रॉम्बे वाहतूक विभाग ही चौकी जेव्हा स्थापन झाली त्यावेळी ते समोरचे हवालदार चहा प्यायला इथे यायचे कॅन्टीनमध्ये, तर मला बोलले एक काम कर ना, चल तू आमची जरा मदत कर. मग त्यांचे दिवसभरात जमा झालेले लायसन्स सगळे माझ्याकडे असायचे आणि रात्री मी ते लिहित बसायचो. जवळपास 2-2.5 तास मी लिहित बसायचो. आणि 8वी ते BSc मी जो शिकलो ते ट्रॉम्बे ट्रॅफिक चौकीच्या हवालदारांच्या मिळणाऱ्या पैशांवर. मी घरातून 1 रुपया कधी शिक्षणासाठी घेतला नाही त्यानंतर. आणि बीएससी झाल्यानंतर एक आमचे हवालदार आहेत भागवत म्हणून, त्यांनी सांगितलं की सुशील बीपीसीएलला अप्रेंटिसशिप निघाले, फॉर्म भर. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी फॉर्म भरला, बीपीसीएलमध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण केली आणि आज आरसीएफमध्ये
चांगल्या पदावर मी कार्यरत आहे. थोडक्यात अडचणीचं जे ट्रॅफिक होतं ते ट्रॉम्बे ट्रॅफिक पोल्युशनमुळे थोडस दूर झालं असं म्हणाल काही हरकत नाही, तुझ्या मेहनतीचं फळ आहे. आता त्या घटनेनंतर आज तुम्ही जे बनलेला आहात तुम्हाला पूर्ण खात्री आहे, तुम्ही पहिलं मानधन जेव्हा तुम्हाला मिळालं त्याचं तुम्ही काय केलं? मी पहिलं मानधन ज्यावेळी मला मिळालं ते मी आईच्या हातात ठेवलं. आई म्हणाली खूप छान, तिच्या पाया पडलो, म्हणाली देवाजवळ ठेव, आणि ते पाकिट मी देवाजवळ ठेवलं. या संपूर्ण प्रवासामध्ये बऱ्याच अडचणी आल्या असतील, बरेच जण तुम्हाला सहकार्य करत असतील, कोणाला कोणाचे तर आभार मानायचे असतील तर कोणाचे मानावं? माझा मित्र दिवंगत तुषार सावंत ज्याच्यामुळे मी अभिनय क्षेत्रात आलो, निवेदन क्षेत्रात आलो आणि अभिनय क्षेत्रात आलो ते आमचे सुबोध मेस्त्री दादा त्यांच्यामुळे, आणि असे बरेच काही साथी आहेत सहकारी आहेत माझे की ज्यांनी मला नेहमी पुशअप केलं, सुशील तू पुढे जात रहा. आता तुम्ही कामाला सुद्धा आहात, या दरम्यान तुम्हाला काही शोज पण करायचे असतात किंवा अभिनय करायचे असतात, हे वेळेचं जे मॅनेजमेंट आहे ते कसं करता? कधी कधी मला 16 तास ड्युटी करावी लागते, त्यासाठी संध्याकाळी कार्यक्रम असेल तर आदल्या रात्री मी नाईट शिफ्ट घेतो, दुसऱ्या दिवशी मॉर्निंग शिफ्ट घेतो आणि मग संध्याकाळी मी कार्यक्रम करतो, आणि जर पॉसिबलच नसेल तर मी सुट्टी घेतो. अच्छा. आणि माझ्या सुट्ट्या माझ्या कार्यक्रमांसाठीच असतात, माझ्या इतर कोणत्याही गोष्टींसाठी मी मोस्ट ऑफ सुट्ट्या घेत नाही. जर समजा मी असं म्हटलं की एका दिवशी तुम्हाला एका कार्यक्रमासाठी बोलवलं आहे ज्याचं निवेदन तुम्हाला करायचं, त्याच दिवशी तुम्हाला चला हवा द्या किंवा कुठल्या तरी टीव्ही सिरियलसाठी तुम्हाला अभिनय सुद्धा करायचा आहे, त्या दिवशी तुमची क्रिकेटची सुद्धा मॅच आहे, तर अशा 3 क्षेत्रापैकी कोणतं क्षेत्र प्रथम तुम्ही निवडाल? मला जिथून पहिला कॉल येतो मी तो निवडतो. अच्छा, म्हणजे तिघांमध्ये जर मतभेद किंवा तारतम्य करायचं तुलना करायची राहिली तर जे प्रथम कॉल येतील त्याकडे तुम्ही? त्याकडे मी जातो. ओके. जेवणाच्या बद्दल जी आवड आहे ती कशी निर्माण झाली? तेच म्हटलं, जे शिकलो ते आईकडून शिकलो. ट्रॅफिक चौकी होती, हवालदार जेवायला आमच्याकडे यायचे, त्यांनी सांगितलं होतं आईला तू खानावळ चालू कर, मग आईने खानावळ सुरू केली. आणि 12वीला असताना आईचा अपघात झाला होता, त्यावेळी ती बेड रेस्टवर होती आणि जवळपास 12-13 लोकांचं जेवण आमच्याकडे असायचं. आई म्हणाली की बेडवर मी बसते तू करत रा, मी सांगते तू तसं बनव. आई एकलव्य बनली? हो, आई एकलव्य बनली, अजूनही एकलव्यच आहे ती माझ्यासाठी. आणि त्यानंतर मी जेवण बनवायला लागलो, अक्षरशः पाट्यावर मसाला वाटण्यापासून, पीठ मळण्यापासून, चपात्या वाढण्यापासून मी सगळी कामं करतो. क्या बात है. तर पुढेही ऐकत राहू सुशील कुमार मिश्रे यांचा प्रवास, तोपर्यंत ऐका काही गाणी खास, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तुम्ही ऐकताय आरजे गणेश मिरगोले यांचा खास कार्यक्रम ज्याचं नाव आहे ये दिल मांगे चान्स, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. सुशीलजी तुम्ही आज चांगले निवेदक आहात, कलाकार आहात, चांगले जेवण सुद्धा बनवता, क्रिकेट सुद्धा चांगले खेळता, पेंटिंग सुद्धा चांगली करता, डान्सर सुद्धा चांगले आहात, हे सगळे करताना आमची जी युवा पिढी आहे त्यांना सुद्धा असं बरंच काहीतरी करावं असं वाटत असतं, त्यांना काय सल्ला द्याल? मी बीपीसीएल असताना नंदू मांजरेकर सर होते, त्यांनी मला एक मेसेज दिला होता की सुशील आधी 2 वेळचं जेवण घरी येईल अशी नोकरी शोध आणि त्यानंतर तुझी हाऊस मोज पूर्ण कर. आणि तो त्यांचा मी मेसेज फॉलो केला, त्यांचं ते मार्गदर्शन होतं. युवकांना देखील हेच सांगेन की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्यात प्रामाणिकपणे काम करा, आपले 100% नाही 200% काम करा, त्यामध्ये 200% द्या. दुसरी गोष्ट, पैशांच्या मागे जास्त धावू नका. तिसरी गोष्ट की घरात आई वडिलांना जपा, कारण त्यांचं लाखमोलाचं मार्गदर्शन आपल्यासाठी असतं, कारण ते एकदा गेले की आपल्यासोबत कोणी नसतं, आपल्याला सावरणारं कोण नसतं. चौथी गोष्ट ही सांगेन की जे क्षेत्र तुम्ही निवडताय त्या क्षेत्राचा अभ्यास तुम्ही करा, आणि अभ्यास केल्यानंतर त्यात मला कसं त्या क्षेत्रातलं अर्जुन होता येईल यासाठी प्रयत्न करावे. आणि एक 5वी गोष्ट, कोणतंही काम छोटं मोठं नसतं, प्रत्येक कामात आपण वाहून घ्यायचं. आणि एक शेवटचा एक संदेश देईन की व्यसनांच्या मागे लागू नका. व्यसन करायचं असेल तर आपल्या कलेचं व्यसन करा, वाचनाचं व्यसन करा, आपल्या चांगल्या सुसंगतीचं व्यसन करा, एवढं मी सांगेन.
नक्की सुशीलजी, तुमचा प्रवास अजून बराच मोठा आहे, परंतु तुम्ही जे आता एवढ्या कमी वयात यश संपादन केलं त्याबद्दल मी आचार्य 90 FM वतीने एवढंच सांगेल की तुम्ही जिंकलात हे खरंच आहे, तुम्ही जिंकलात हे सत्य आहे, तुम्ही जिंकणार हे खरंच आहे, पण थांबू नका याच प्रवासावरती, अजून तुम्हाला जिंकायचं बरंच आहे. तुमच्या मते ही यशाची परिसीमा किंवा यशाची व्याख्या काय? माझ्यासाठी यशाची व्याख्या हीच आहे की आचार्य महाविद्यालयाचा हा विद्यार्थी आज आचार्य 90 FM वर मुलाखत देण्यासाठी आलाय, यापेक्षा मोठी परिभाषा काय असेल? खूप छान, खूप छान. तर तुमच्याही आजूबाजूला अवतीभोवती जर असे कोणी व्यक्ती असतील ज्यांनी शून्यातून विश्वनिर्मिती केलेली आहे तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. सुशीलजी, तुम्ही इथे आला त्याबद्दल मनापासून लाख लाख धन्यवाद. तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद दादा, आपणही उत्कृष्ट निवेदक आहात, उत्कृष्ट समालोचक आहात, उत्कृष्ट आरजे आहात. आपला आशीर्वाद आणि आपलं मार्गदर्शन देखील आमच्यासोबत असू दे. त्याचसोबत तुमच्या कविता देखील आम्ही नेहमी वाचत असतो, प्रेरणा मिळत असते. आपण देखील खूप मोठे व्हा ही सदिच्छा. धन्यवाद कौतुकाबद्दल. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपण ऐकत होता आरजे गणेश मिरगुले यांचा खास कार्यक्रम ये दिल मांगे चान्स. धन्यवाद.